वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या वतीनं भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम तसेच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा करण्यासाठी 10 ते 16 जानेवारी दरम्यान स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये पहिले सत्र मॅजिक लर्न नेक्स्ट स्टार्टअप्स अँड देअर फायनान्स या विषयावर करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये सिडबीचे उपमहाव्यवस्थापक मनोज सहयोगी हे मान्यवर वक्ते म्हणून उपस्थित होते. सहयोगी यांनी स्टार्टअप करिता महत्वपूर्ण असलेल्या फायनान्सच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलंय. पाहूयात. या सत्रामध्ये स्टार्टअपच्या यशासाठी महत्वाच्या असलेल्या आर्थिक नियोजनासाठी सर्वसमावेशक माहिती देणारे सीड फंड निधी उभारणीच्या धोरणापर्यंत अनेक विषयांचा समावेश होता. स्टार्टअप आणि MSME यांना सहकार्य करण्यासाठी सिडबी महत्वाची भूमिका निभावत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तसेच सिडबीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देखील देण्यात आली. मार्गदर्शन शोधणाऱ्या उद्योन्मुख व्यवसायांसाठी ही माहिती विशेषतः फायदेशीर ठरली. यावेळी सिडबीचे अधिकारी मनोज कुमार यांची उपस्थिती होती. या सत्रामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन मिळून 50 स्टार्टअप्स यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रामुख्याने मॅजिक इन्क्युबेटिव्ह, विद्यार्थी स्टार्टअप्स, इनोव्हेटर्स, MSME यांचा समावेश होता. या कार्यक्रमामध्ये मॅजिक संचालक आणि संपूर्ण टीमने सहभाग नोंदवून कार्यक्रमाचं संचालन केलं.